जळगाव जामोद मतदार संघाचा विचार केल्यास सुनगाव आणि जामोद हे दोन गाव भाजपचा गड म्हणून ओळखले जातात. या गावांमधून लोकसभा किंवा विधानसभा या निवडणुकीत भाजपला नेहमी विजयरूपी मतदान मिळत असते. म्हणूनच हे दोन गाव भाजपचा गड म्हणून फार जुन्या काळापासून ओळखले जातात. भाजपचे दिवंगत माजी जिल्हा अध्यक्ष तथा आदिवासी नेते घनश्यामदास गांधी उर्फ काकाजी यांच्या नेतृत्वात किंवा मार्गदर्शनात जामोद जिल्हा परिषद अंतर्गत भाजपचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे सल्ला घेऊन काम करीत होते. परंतु कालांतराने भाजपच्या लोकप्रतिनिधींनी काकाजी असो किंवा त्यांचे सुपुत्र राजेंद्र गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सल्ल्याची गरज नसल्याचे वाचव समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केल्यास जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती या निवडणुकीत भाजपला नेहमी स्पष्ट बहुमत मिळण्याकरिता नेहमीच या दोन्ही गावे भाजपला फायदाच होतो. परंतु मागील काही वर्षापासून भाजपमधील लोकप्रतिनिधींमध्ये अर्थकारणावरून अंतर्गत मतभेद वाढून अनेक गट तयार होत आहेत आणि अंतर्गत गटबाजीमुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपला त्यांची मोठी किंमत मोजावी लागेल असे जाणकार यांचे मत आहे. जामोद आणि सुनगाव ग्रामपंचायतचा विचार केल्यास दोन्ही ग्रामपंचायतवरती भाजपचे सरपंच असून त्यांना स्पष्ट बहुमत असताना भाजपमधील सदस्य किंवा कार्यकर्ते हे उघडपणे सरपंच यांचा विरोध करतात. जामोद ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच गंगूबाई दामधर यांच्या विरोधात भाजपच्या सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यावरून भाजप पक्ष जामोदमध्ये किती गटात विभागलेले आहे हे दिसून येते. त्याचप्रमाणे सुनगाव ग्रामपंचायत अंतर्गत सुद्धा भाजपाने अंतर्गत वाद असून येथे सुद्धा गटबाजीचे वातावरण आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे सदस्य निवडून आले असताना एका सदस्याची गरज असताना महाविकास आघाडीचे बंडखोर सदस्य रामेश्वर आंबोळकर यांना सरपंचपद बहाल केल्याने भाजपचा एका गटाचे जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई काळपांडे यांच्या विरोधात नाराजीचा सूर आहे. जामोद जिल्हा परिषद सर्कलचा विचार केल्यास जिल्हा परिषद सदस्य सुद्धा भाजपचेच आहेत. जामोद पंचायत समिती आणि सुनगाव पंचायत समितीत दोन्ही सर्कलमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे विद्यमान सभापती रामेश्वर राऊत हे सुद्धा भाजपचेच आहेत. अर्थकारणाच्या वादातून भाजप पक्ष हा विखुरला जात आहे. या सर्वांना एकत्रित करण्याची हिंमतसुद्धा आज रोजी वरिष्ठांकडे दिसत नाही. हीच मोठी शोकांतिका.